सत्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचंद्रावतंसं रत्नाकल्पोज्वलांगं परशुमृगवरा भीतिहस्तं प्रसन्नं पद्माशीनं समन्ता स्तुतममरगणै व्याघ्रकृत्तिं वसानं विश्वाद्यं विश्ववंद्यं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं प्रातःकाले शिवं दृष्ट्वा निशी पापं विनश्यति आजन्मकृतमाध्याह्ने सायाह्ने सप्तजन्मनि। महाराष्ट्र ही देवतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पवित्र भूमी। या भूलोकावर अनेक देवदेवता यांनी वेळोवेळी मानव कल्याणासाठी समाज कल्याणासाठी वेगवेगळे अवतार घेतले। या सर्व अवतारातून एक शिकवण आपणा सगळ्यांनाच मिळते, ती म्हणजे स्वत्वाची खरी ओळख होऊन दुष्ट प्रवृत्तींवर ठामपणे लढवय्या वृत्तीने प्रतिहल्ला चढवत त्या दुष्ट शक्तींचा नायनाट करणं। महाराष्ट्राचा विचार होताना महाराष्ट्रातील अनेक भक्तांच्या मनात एक अढळ स्थान प्राप्त केलेलं दैवत म्हणजे ज्योतिबा। कोल्हापूरपासून जवळ असलेला ज्योतिबाचा डोंगर आणि त्यात निवास करत असलेला ज्योतिबा अनेक भक्तांचं श्रद्धास्थान आहे। याच ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्नागिरी असंही म्हणतात। श्री शिवशंकराने अनेक अवतार घेतले, त्यातलाच हा अवतार श्री ज्योतिबा अथवा केदारेश्वर, ज्याला बद्री केदाराचेच रूप मानण्यात येते। ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तींच्या सोबतच जमदग्नीचा क्रोधांश या सर्वांचा मिळून बनलेला एक तेजस्वी अवतार म्हणजेच केदारनाथ किंवा ज्योतिबा। ज्योत म्हणजे अंधकार नाहीसा करून तेज प्रकाशाचा मार्ग दाखवणं, आणि हाच भक्तांचा लाडका ज्योतिबा त्यांना त्यांच्या अडीअडचणीच्या काळात नेहमी योग्य मार्ग दाखवून त्यांना जीवनात पुढे जाण्याचं बळ देतो अशी या भक्तांची श्रद्धा आहे। ज्योतिबाविषयी अनेक आख्यायिका आहेत, त्यातील एक आख्यायिका म्हणजे पुरातन काळात कोल्हापूर परिसर राक्षस आणि दैत्यांनी व्यापून सर्वत्र हाहाकार माजवला होता। सामान्य जनता या राक्षसांच्या भयाने घाबरून तर गेले होतेच, पण आता या राक्षसांनी कोल्हापूरच्या अंबाबाईला देखील त्रास देण्यास सुरुवात केली, आणि म्हणून अंबाबाईने तपश्चर्या करून केदारेश्वरला या राक्षसांचा समाचार घेण्याची विनंती केली, जेणेकरून सर्व जनता भयमुक्त जीवन जगू शकेल। केदारेश्वर आणि राक्षसांचा प्रमुख रत्नासूर यांच्यामध्ये तुंबळ युद्ध होऊन या डोंगरावरच रत्नासुराचा वध झाला, म्हणूनच या डोंगराचं नाव वाडी रत्नागिरी असं पडलं। 11 दिवसांच्या घनघोर संग्रामानंतर श्री ज्योतिबांनी श्री चरपट अंबेच्या म्हणजेच चोपडाईच्या सहाय्याने रत्नासुराचा त्रिशूळाने वध केला, तेव्हा लोकांनी आनंदाने चांग भलं असा एकच जयघोष केला। केदारेश्वर आणि राक्षस प्रमुख रत्नासूर यांच्यामधील युद्ध जरी संपलं असलं तरी अंबाबाईने अगदी मनोभावे केदारेश्वर यांना विनंती केली की भविष्यात असं संकट पुन्हा येऊ नये म्हणून आपली कृपादृष्टी सदैव तिच्यावर असावी, आणि म्हणूनच अंबाबाईच्या रक्षणार्थ हे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे। नमः शिवाय।
तर दुसऱ्या कथेनुसार पौगंड ऋषींच्या वंशाला दिवा नव्हता. त्यांनी तपश्चर्या करून बद्रीनाथांना संतुष्ट केलं. बद्रीनाथांनी पौगंड ऋषी आणि त्यांच्या पत्नीच्या पोटी जन्माला येण्याचं वचन दिलं आणि तेच हे ज्योतिबा. आज जरी ज्योतिबाचं भव्य मंदिर बांधण्यात आलं असलं तरी पूर्वी ज्योतिबाचं छोटंसं देवालय होतं. हे मूळ मंदिर नावजी नामक भक्ताने बांधलं आणि त्यानंतर आजचं जे देवालय आहे ते इसवी सन 1730 ग्वाल्हेरचे महाराज राणोजी शिंदे यांनी मूळच्या ठिकाणी भव्य स्वरूपात पुनर्रचित करून बांधलं. श्री केदारनाथाने ज्योतिबा डोंगराभोवती 12 ज्योतिर्लिंग स्थापन केली म्हणून त्यांना ज्योतिर्लिंग असंही म्हणतात. ज्योतिर्लिंगांची स्थापना करताना त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या मूळ अवतीर्ण ठिकाणाचं स्मरण म्हणून हिमालयातील केदारेश्वर लिंग स्थापन केलं म्हणून त्यांना केदारलिंग असंही म्हणतात. स्थानिक काळ्या पाषाणात श्री ज्योतिबा देवाची मूर्ती घडवलेली असून ती साधारणपणे 4 फूट 3 इंच उंचीची आहे. मूर्ती चतुर्भुज असून डावा पाय किंचित पुढे टाकलेल्या स्थितीत आपल्याला दिसतो ज्यामुळे एक ऐडदार रुबाब ज्योतिबाचा दिसून येतो. उजव्या हातात खडक, वर डमरू, डावीकडे त्रिशूळ आणि खाली अमृतपात्र असून कमरेला पंचा असून गळ्यात कंठहार आहे. माथ्याला 9 वेटोळ्याची जटा आहे. हातात कडे आणि पायात तोडे असून कानात नागपंथी गोल कुंडले आहेत. दररोज श्रींच्या वस्त्रालंकाराने सालंकृत पूजा बांधल्या जातात. श्रींच्या खड्या पूजेस 22 मराठेशाही पगडी, 12 बंदी अंगरखा, शेला असा वेश असतो. अंगावर सोन्याचे विविध दागिने असतात. पायात सोन्याचे तोडे, हातांच्या बोटात हिरे जडित अंगठे असतात. गळ्यात सोन्याच्या विविध माळा, डोईस शिरपेच असे अलंकार असतात. अश्व हे त्यांचं वाहन आहे. एकंदरीतच नजरेत जरब आणि दुष्ट शक्तींवर जरब असलेला ज्योतिबा अनेकांच्या श्रद्धेचा विषय आहे. कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीला दैत्य संहाराच्या संग्रामात सहाय्य करण्यासाठी ज्योतिबा हिमालयातून दक्षिणेत आला आणि म्हणूनच उत्तरेचा देव दक्षिणी आला असं म्हटलं जातं. ज्योतिबा डोंगरावर तोफेची सलामी हा महत्वाच्या सोहळ्याप्रसंगी एक अविभाज्य भाग बनला आहे. दर रविवारी आणि पौर्णिमेच्या दिवशी पालखी सोहळा होतो. यावेळी रात्री 9 तोफेची सलामी दिली जाते. विजयदशमी दिवशी सोनं लुटण्याच्या कार्यक्रमावेळी सायंकाळी 6 5 तोफेची सलामी दिली जाते. त्याचबरोबरीने चैत्र यात्रा काळात मुख्य मंदिराच्या परिसरात 2 तर यमाई मंदिराच्या परिसरात 1 सलामी दिली जाते. गुढीपाडव्याला पंचांग वाचण्यापूर्वी रामनवमी, श्रीकृष्ण जन्माष्टमी, काळभैरव जयंती या दिवशी तोफेची सलामी दिली जाते. पुराण काळापासून प्रत्येक देवतेचं एक वाहन आपण पाहत आलो आहोत. ज्योतिबाचं वाहन घोडा असून प्रत्येक शनिवारी ज्योतिबाची घोड्यावर बसलेली पूजा बांधली जाते. यावेळी मानाचा घोडा मंदिराच्या मुख्य कमानीत पूजा उतरेपर्यंत उभा करण्यात येतो. याचबरोबरीने श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर श्री ज्योतिबाच्या धार्मिक विधीत उंट,
घोडा, हत्ती या मानाच्या प्राण्यांना पूर्वीपासून मोठा मान आहे. पालखी सोहळे, पूजा अर्चा, धुपारती सोहळा यात उंट, घोडा, हत्ती यांचा सहभाग असतो. दर रविवारी दुपारी 12 आणि रात्री 8:30 निघणाऱ्या पालखी सोहळ्यासमोर हे मानाचे प्राणी सजवून खडे केलेले असतात. ज्योतिबाच्या चैत्रयात्रेत तर या प्राण्यांवर गुलाल, खोबरं, खारीक यांची प्रचंड उधळण होते. आता आपण ज्योतिबा मंदिर परिसरातील इतर मंदिरांचा परिचय करून घेऊ. हे आहे नंदीचे देवालय. दक्षिणाभिमुख असं हे मंदिर आहे. या देवालयाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी एकाऐवजी 2 नंदी आहेत. हे दोन्ही नंदी काळ्या दगडातील आहेत. फार क्वचित ठिकाणीच आढळणाऱ्या मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. हे मंदिर ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्यातील दौलतराव शिंदे यांनी 1808 बांधलं. महादेवाचं मंदिर. नंदी मंदिरासमोर जे महादेवाचं मंदिर आहे ते उत्तराभिमुख आहे. स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून या मंदिराकडे पाहता येईल, कारण या मंदिराच्या आतील मंडपाला आधारासाठी एकही खांब नाही. मंदिराच्या आतील गाभाऱ्यात केदारेश्वर, काशी विश्वनाथ ही केदारेश्वर लिंग आपल्याला दिसतात, तर श्री केदारनाथाने आपल्या भक्तांसाठी या डोंगरावर 12 ज्योतिर्लिंग स्थापन केली. पहिलं लिंग म्हणजे केदारनाथ. या लिंगाच्या पूर्वेकडील बाजूस आणखी एक लिंग असून त्यास काशी विश्वनाथ असं म्हणतात. हे मंदिर बांधताना ग्वाल्हेरच्या शिंदे यांनी नर्मदेहून आणलेल्या लिंगांची स्थापना केली. महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुमृगवरा भीतिहस्तं प्रसन्नं पद्माशीनं समन्ता स्तुतममरगणै व्याघ्रकृत्तिं वसानं विश्वाद्यं विश्ववंद्यं निखिल भयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं प्रातः काले शिवं दृष्ट्वा निशि पापं विनश्यति आजन्म कृतमाध्याह्ने सायाह्ने सप्तजन्मनि. चोपडाई देवी मंदिर. श्री केदारनाथांच्या दक्षिण मोहिमेमध्ये ज्या आदिमाया शक्तींनी केदारनाथांना सहाय्य केलं त्यातील एक आदिशक्ती चोपडाई देवी अर्थात सर्पटंबा ही महिषासुरमर्दिनी दुर्गा यांचंच हे प्रकट रूप आहे. देवीच्या समोर मंडपात 4 खांब असून ते 4ही पुरुषार्थाचे अंग आहेत. श्री महादेव मंदिराला जोडूनच आदिमाया चोपडाई देवीचं मंदिर आहे. हे मंदिर कलात्मक आणि वैशिष्ट्यपूर्ण असून देवी पश्चिमाभिमुख आहे. ज्योतिबा मंदिराच्या सभोवती ज्योतिबाचं अष्टप्रधान म्हणजेच अष्टभैरव यांची स्थापना केलेली आढळते. यामध्ये काळभैरव, बाळभैरव, सुवर्णभैरव, गंडभैरव, आकाशभैरव, कल्पांतभैरव आहेत. अष्टभैरवांशिवाय आदिनाथ, रामेश्वर, शंख भैरव आदी देवतांची स्थापना मंदिर परिसरात झाली आहे. ज्योतिबा मंदिर परिसरात हरिनारायणाचे लहान मंदिर देखील आहे. काळभैरव. केदारनाथांच्या अवतार कार्यात काळभैरव यांनी अलौकिक आणि महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडली म्हणून करवीर निवासिनी महालक्ष्मी यांनी भैरव सेनेच्या सरसेनापतीपदी त्यांची निवड केली. केदारनाथांनी अवतार धारण केल्यानंतर महालक्ष्मीच्या विनंतीवरून दक्षिण दिग्विजयी मोहिमेला प्रारंभ काशीहून केला. यावेळी श्री काळभैरवांनी या अलौकिक कार्यात सहभागी करून घेण्याची विनंती केली. केदारनाथांनी त्यांची विनंती आनंदाने मान्य करून त्यांना दक्षिण मोहिमेत सहभागी करून घेतलं. पुढे तोरणभैरव रत्नासुराला मिळाल्यानंतर महालक्ष्मीने
केदारनाथांना काळभैरवांना भैरव सेनेचे सेनापती करावे असं सुचवलं. त्याप्रमाणे त्यांना भैरव सेनेचा सरसेनापती केलं. काळभैरवाने आपल्या अलौकिक पराक्रमाने दक्षिण मोहीम यशस्वी करण्यात सिंहाचा वाटा उचलला. अनेक बलाढ्य राक्षसांचा निपात केला आणि त्या ठिकाणी तीर्थांची स्थापना केली. काळभैरव हा शिवशंकराच्या अंशापासून उत्पन्न झालेला प्रखर आणि तेजस्वी अवतार आहे. काळभैरवाचं रूप मोठं लोभस्वाणी आहे. चतुर्भुज मूर्ती, हातात त्रिशूळ, डमरू, खडक आणि अमृतपात्र असून ते केदारनाथाप्रमाणे उभे आहे. काळभैरव भैरवांचा नायक आणि रत्नागिरी पर्वताचा म्हणजे श्री क्षेत्र वाडी रत्नागिरीचा क्षेत्रपाल आणि दंडकधारी आहे. असा क्षेत्रपाल महाकाळ धुंडीराज काळभैरव या वाडी रत्नागिरीवर रक्षकरूपी वैभव असून या क्षेत्राचा अधिपती असल्याने नारळ वाढवण्याचा मान त्यांना दिला आहे. आपल्या लाडक्या देवताचे उत्सव म्हणजे भक्तांसाठी जणू पर्वणीच आणि म्हणूनच ज्योतिर्लिंग देवस्थानाच्या वतीने काही प्रमुख उत्सव साजरे केले जातात. जसे चैत्र पौर्णिमेस दरवर्षी ज्योतिबा डोंगरावर विराट जत्रा भरते. महाराष्ट्र आणि इतर प्रांतातून लाखो भाविक या यात्रेसाठी येतात. यावेळी भक्तांच्या मुखातून उमटणारा चांग भलचा जयघोष सर्वत्र दुमदुमून जातो. त्याचबरोबरीने नवरात्रोत्सव, माघ महिन्यात पाच रविवार भरणारी यात्रा अर्थात ज्योतिबाचे खेटे, श्रावण षष्टी यात्रा या सर्व उत्सव काळात हे मंदिर आणि इथला परिसर भक्तजनांनी फुलून जातो. भक्ताच्या मनात वास करत असणारा देव हा खऱ्या भक्तासाठी नेहमीच धावून येत असतो. त्यामुळे आपल्या लाडक्या ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी केवळ कोल्हापूर, मुंबई, पुणे इथूनच नव्हे तर जगभरातून असंख्य भक्त येत असतात. सत्याचा असत्यावर विजय, प्रकाशाचा अंधारावर विजय, ज्ञानाचा अज्ञानावर विजय हीच शिकवण आपले सर्व देव आपल्याला शिकवत असतात. आणि म्हणूनच ज्ञानाची, स्वत्वाची जाणीव करणारी ज्योत या ज्योतिबाच्या रूपाने आपल्याला दर्शन देऊन आपणही नकळत त्याच्या समोर नतमस्तक होऊन जातो.